आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता शेंडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वुमन्स क्रिएशनला मिळाला उदंड प्रतिसाद. महिलांना मिळालं हक्काचं व्यासपीठ. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य सौस्मिता वीरकुमार शेंडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त हुपरीत खास महिलांसाठी वुमन्स क्रिएशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंसह महिलांनी खास महिलांसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. दोन दिवस भरवलेल्या या प्रदर्शनात हजारो रुपयांची उलाढाल झाली. शिवाय या प्रदर्शनाच्या निमित्ताने आर्थिक मिळकतीबरोबरच महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता शेंडुरे दरवर्षी खास महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. यंदा त्यांनी आपल्या उपक्रमात सातत्य राखत आणि वेगळेपण जपत वुमन्स क्रिएशनचं आयोजन केलं होतं. यामध्ये हुपरी आणि परिसरातील महिलांसह सांगली कोल्हापूर इचलकरंजी येथील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. सौस्मिता शेंडुरे यांनी राबवलेल्या या उपक्रमाला वीरकुमार शेंडुरे फाउंडेशनची मोलाची मदत झाली. या नाविन्यपूर्ण उपक्रमात खास महिलांसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी हुपरी आणि परिसरातील महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. सहभागी महिलांनी दैनंदिन वस्तूंसह गृह सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच अप्रतिम कलाकुसर असलेल्या दागिन्यांची खरेदी केली. त्यामुळे या प्रदर्शनात वस्तू विक्रीसाठी आलेल्या महिलांची मोठी आर्थिक उलाढाल झाली. प्रदर्शनात सहभागी महिलांनी सौस्मिता शेंडुरे यांना हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. मधील हुपरी नगरीमध्ये जिल्हा परिषद सदस्य सौस्मिता वीरकुमार शेंडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शनाला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी स्मिता वीरकुमार शेंडुरे यांचे आभार मानते आणि सर्व स्टॉलधारकाकडून त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. परिषद सदस्य सौस्मिता वीरकुमार शेंडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त वुमन्स क्रिएशन आयोजित करण्यात आले. मी सौ राजश्री होणबेट्टे व कुमारी प्रीती शेंडुरे आम्हाला अचानक ही कल्पना सुचली व आम्ही हुपरी नगरामध्ये महिलांना एक हक्काचा व्यासपीठ मिळावा म्हणून आम्ही ही स्टॉलची कल्पना महिलांसमोर मांडली आणि महिला स्टॉलधारकांनी ही कल्पना उचलून धरली व आम्ही कल्पना उचलून धरली आणि महिलांना भरभरून आम्हाला साथ दिली.